सिंधू संस्कृतीच्या काळात जर पाहिलं तर आम्ही त्या काळात तर आम्ही स्थायिक होतो त्या काळात तर आमच्याकडे सगळ्या सुविधा होत्या आज सुद्धा त्या बंजारा महिलाच्या बोलीमध्ये सुद्धा सुद्धा शब्द आहे म्हणजे शब्द असा आहे सिंधू नदी रे पाळेम म्हणजे ती जेव्हा मुलगी लग्न झाल्यावर जेव्हा त्याच्या सासरी पाठवतो ना त्यावेळेस ती रडती मग त्यावेळेस सुद्धा तो शब्द आहे म्हणजे आम्ही सिंधू संस्कृतीच्या तिथले आहोत सिंधू नदी रे पाळेम बंजारा भाषेत शब्द तो है ना मग त्याच्या पुढं आणखी म्हणते ती त्याच्याही पुढं आपणही कणा जाया रे मोहना नगरे मग म्हणजे आपणही त्या दडो हडप्पा नगरीमध्ये कधी जाऊ असं नायकला उद्देशून म्हणते ते तांड्यातल्या आणि त्याच्याही पुढं म्हणते मोहना नगरेनं बाळन बाळन खाक करना केच रे मारो सेना नायका अक्षरशः हे जे समजा तर्क न करणारे आहेत त्याला काहीच कळत नाही परंतु ती स्पष्ट सांगते ती मोहज दडो हाडप्पा नगरीला या ब्राह्मण लोकांनी आर्य लोकांनी बाळून बाळून अशी राग करून टाकलेली आहे असं ती रडताना स्पष्ट सांगते यावरून तर आमच्या लक्षात येतं की आपण या देशातले भूमिपुत्र आहोत राजे आहोत आणि आणि ही एक प्रेरणादायी आहे हे आमच्या लक्षात आलं आणि तेवढंच नाही आता जे शवालाल महाराजांचं जे समृद्धी त्या ठिकाणी जे पोहरा आहे त्यांचं दफन केलेलं आहे त्या ठिकाणी ते एका आम्ही मतारीची मुलाखत पण घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी ती स्पष्ट सांगते परबाती उठे उठे बांबळेवर मुंडेमध्ये को म्हणजे सकाळी उठल्या उठल्या ब्राह्मणाचं तोंड पाहू नये मग त्या भागात मन पण आहे अशी म्हणजे ह्याच्यावरून किती का अशा आपण लक्षात येतं की हे असा हा प्रकार आहे आणि तेवढंच नाही आता जसं या व्यवस्थेने सगळ्यांना काम देण्यात आलं ह्याला काय दिलं माहीत का भटक्या लोकांना घुमंतू लोकांना सकाळी चार वाजता जायचं ते कुडमुळे जोशी आमचे वाजायचे चार वाजता आणि त्यांच्यापासून अन्न आन घ्यायचं आणि आपण उदरनिर्वाह भागायचं पाच वाजता आमचा वासुदेव जायचा वाजवत एकच टोळंग टोळंग टोळूंग वाजवत जायचा पहिले खेड्यागावामध्ये आणि तिथं जाऊन तो आपला उदरनिर्वाह भागायचा बघा ह्याला काय काम दिलं ते त्यानंतर सहा वाजता पांगूळ यायचा बघा आपण सगळे खेड्यातले आहोत बहुतांशी तर तो झाडावर येऊन बसायचा आणि आपले सगळ्यांचे नाव वगैरे घ्यायचे त्या गावातले तांड्याचे वाडी वस्त्याचे आणि त्यांचे नाव घेऊन तो पुकारायचा सात वाजता गोसावे यायचा अलग निरंजन करत म्हणजे भटक्या विमुक्ताना असंच भटकतच राहायचं म्हणजे तिथं स्थायिक नाही कारण हे होऊ शक त्याच्यानंतर आठ वाजता कोलाटी आमचा डोंबारी आपण बघता गावामध्ये शहरामध्ये खेड्यामध्ये अक्षरशः अशा तीन ह्याच्यावर तारेवरती छोटी मुलगी चलते म्हणजे त्याला किती मोठं बक्षीस मिळायला पाहिजे आणि किती मोठी कसरत आहे म्हणजे हे डोंबारी समाज आहे नऊ वाजता नऊ ते बारापर्यंत मग आमचा लोहारा समाज आहे आपला तो त्यानंतर कैकाळी समाज आहे टोपले बनवराला लोहार साहित्य तयार करणार आहे बहुरूपी राईंदर तुम्ही बघत असताना अगोदरसुद्धा ते आपले पोलिसचे ड्रेस घेऊन ते बोलत असणारे सिकलीगार स्वतः हत्या तयार करून विकत राहतात वैद्य समाज जे औषध विकायचे असा हा प्रकार ह्यांचा नऊ ते बारापर्यंत बारा ते बारा पाचपर्यंत हे चित्र कधी कडक चित्र बनवणारे हे अक्षर अक्षरशः हे चित्र बनवणारे लोक आहेत ते तर हे कधी कडक कडकलक्ष्मीवाले नंदीबैलवाले पारधी ह्या लोकांचा सुद्धा या लोकांना सुद्धा दिवसभर त्या गावामध्ये आणि शहरामध्ये जाऊन काहीतरी मनोरंजन करायचं आणि जीवन जगायचं अशा प्रकारचं ह्यांना काम देण्यात आलं होतं आणि दिवसभर सात संध्याकाळी सात ते आठ पर्यंत मसनजोगी आता आमच्या औरंगाबादमध्ये मसनजोगीचे सत्तर घर आहेत म्हटलं सत्तर घर कुठं आहेत सत्तर मसन वाटे म्हणजे या ठिकाणी <laughs> ते आहेत परंतु ते, ते, ते जे आहेत ना अगोदर काय होतं ते स्वतःच्या मालकीचं तर होतं आता तर मालकीचं पण नाही आहे ते महानगरपालिकाला त्याला दिवसावर ठेवलेलं आहे त्याच्या कुटुंबात ते सगळं कुटुंब तिथं राहतं म्हणजे असे मसनजोगी गोपाळ वाघरी आता हे जे कल्चरल विभाग आहे हे कल्चरल विभागाचं लाखो रुपये बजेट आहे आणि हे जे खरोखर हे गोपाळ वगैरे जे खरोखर आहेत ना ह्यांना पैसे नाही तर ते स्वतःच कोणीतरी ब्राह्मण उभा राहतो आणि कल्चरल विभागाचा टोटल पैसा, पैसा ते घेतात ह्यांना पैसा मिळत नाही म्हणजे अशी यांची घडीला याची सिच्युएशन आहे आणि रात्री नऊ ते सकाळी चार वाजेपर्यंत कंजार भाट तमाशा तेवढंच नाही गोंधळी आणि भूताचं चित्र करणारे असे भूते जात आहे समाज म्हणजे असं ह्यांचं चोवीस तास ह्या भटक्या विमुक्तांचं हे असं काम चालू आहे या लोकांकडं आतापर्यंत कोणी सरकार गेलं नाही कोणी पक्षवाले गेले नाही कोणत्या संघटनेचे गेले नाही म्हणून आम्ही राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जे राष्ट्रीय घुमंतू जनजाती मोर्चाच्या माध्यमातून आपण प्रत्येक लोकापर्यंत जाऊन हे काम करत आहोत तेवढंच नाही या लोकांना जेव्हा अठराशे एकाहत्तरला एक हा ॲक्ट लागू करण्यात आला त्यानंतर माहीत आहे त्याच्यानंतर बी हे इतके वंचित का झाले शंभर दीडशे वर्षामध्ये त्यानंतर अठराशे एक्क्याण्णवच्या दरम्यान त्या इंग्रज सरकारच्या माध्यमातून जरामय पेशा लागू केला आता जरामय पेशा काय आहे म्हणजे जर समजा कोणी गुन्हा केला असेल त्याला गुन्हेगार समजायचं अहो अक्षरशः त्यांचा मूल जरी जन्मला आता समजा लग्न झालं पुढच्या वर्षी मूल होणार तरीही तो जन्मजात गुन्हेगार आता जन्मजात गुन्हेगार म्हणल्यास काय राहणार आहे म्हणजे अशी अवस्था ह्या घुमंतू लोकांची केलेली आहे आणि त्यासाठी त्यानंतर त्या जेव्हा इंग्रजांच्या लक्षात आलं कारण हे तर काहीच गुन्हा करत नाहीत ह्यांचे तर काही काही कुठं खून बलात्कार काही समजा कुठं काय मारामारी असं काहीच नाही मग हे काय प्रकार आहे हे यांच्यातून मुक्ती के केली पाहिजे किंवा त्यांना काहीतरी अधिकार दिले पाहिजे मग त्यांनी काय केलं जे इंग्रज मुक्ती फौज म्हणून अधिकारी होते त्या मुक्ती फौज अधिकारीच्या माध्यमातून सेटलमेंट तयार केले एकोणीसशे अकराला एकोणीसशे अकराला जेव्हा सेटलमेंट तयार केले तर पहिल्यांदा यू पीमध्ये जे डोम जातीचे लोक आहेत तर त्या ठिकाणी गोरखपूरला त्या ठिकाणी त्यांचा एक सेटलमेंट तयार करण्यात आला सातशे एकरचा किंवा तुम्ही इथंच राहा आणि इथंच तुम्ही कमवा आणि हे सातशे एकरचा तुमचा पट्टा आहे आणि ह्याच्यात तुम्ही जीवन जगा आणि उदरनिर्वाह करा म्हणजे अशा प्रकारचं त्या लोकांना अधिकार देण्यात आला आणि ते सेटलमेंट असे एकोणीसशे अकरापासून तेवीसपर्यंत पस्तीसपर्यंत बावन्न सेटलमेंट निर्माण केले आणि बावन्न सेटलमेंटमध्ये हे लोक आपले घुमंतूचे लोक राहत होते आणि त्या ठिकाणी उदरनिर्वाह होता अक्षरशः एकोणीसशे जे आपलं महाराष्ट्रात इथंसुद्धा जे मुंडो आहे ह्या सुद्धा अडीचशे तीनशे एकरचं इथंसुद्धा सेटलमेंट होतं ते सुद्धा टोटल महानगरपालिकेने दोन हजार पाचला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्या नावाची जमीन आता राहिलेली नाही कारण इंग्रज म्हणले होते की हे त्यांचाच अधिकार आहे म्हणून आणि शेवटचं जे आपलं सगळ्यात मोठं सेटलमेंट महाराष्ट्रामध्ये सोलापूरला होतं आता सुद्धा त्या ठिकाणी सेटलमेंट कॉलनी म्हणून आपले मयप्पा तुरई त्यांनी सगळीकडे फिरलेले त्या भागामध्ये तर त्या ठिकाणी सुद्धा तिथं सेटलमेंट कॉलनी सुद्धा आहे सुद्धा सातशे एकरची जमीन होती त्या ठिकाणी शाळा होते त्या ठिकाणी नगरसेवक सुद्धा होता अशा प्रकारचं ते सेटलमेंट पुणे येते सोलापूरला होता तर यावरून लक्षात येईल की आम्हाला हक्का अधिकार मिळालेले होते कसे तरी परंतु त्यानंतर या लोकांनी आम्हाला ते मिळू दिलं नाही आणि ते सेटलमेंटपासून वंचित करण्याचं काम कोणी केलं माहिती आहे जेव्हा भारत देशामध्ये जे आपलं संविधान लागू झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतर त्यानंतर नेहरूंनी जे की ह्या भटक्या लोकांना जे लोक अशी समाजात प्रचार होता असा प्रचार होता समाजामध्ये की या लोकांना हे गुन्हेगार लोक आहेत हे चोर लोक आहेत हे चोर लोक आहेत आणि हे घुमंतू लोक आहेत हे एका ठिकाणी राहत नसतात हे संशयावरतीचे आहेत असा जो हा सगळीकडे प्रचार होता तर त्यावेळेस बाबासाहेबांनी स्पष्ट केलं अनिलेशन ऑफ कास्टमध्ये की सात ते बारा नंबर पेजवर हो आहे ॲब ओरिजिनल कास्ट हे हे जे गुन्हेगार लोक आहेत हे भूमिपुत्र आहेत हे इथले आहेत हे यांच्याशी काहीच संबंध नाही हे ॲब ओरिजनल कास्ट ओरिजिनल कास्ट हे भूमिपुत्र आहेत हे स्पष्ट केलं आणि तेवढंच नाही इंग्रज लोकांनी डी नोटिफाईड इंग्रज लोकांनी यादी पण तयार केली डी नोटिफाईड एकशे अठ्ठ्याण्णव हो जातीची ह्याला विशेष अधिकार डी नोटिफाईड म्हणजे विशेष अधिकार म्हणजे डी नोटिफाईड म्हणजे रिव्हर्स नाही असं त्यांचं विशेष अधिकार देण्याचं काम हे इंग्रजांनी केल्यात होलं त्यांच्या यादी तयार करण्यात आली होती तर तेवढंच नाही तर या लोकांसाठी आपण शब्दसुद्धा बाबासाहेबांनी प्रयोग हे केलेला आहे प्रचारित केलेलं आहे एक्स क्रिमिनल म्हणजे माझी गुन्हेगार आता गुन्हेगार नाही ते माझी गुन्हेगार आहे म्हणजे त्यांना गुन्हेगार गुन्हेगार शब्द होता म्हणून माझे गुन्हेगार म्हणून या भटक्या लोकांचं बाबासाहेब श्रेय जाऊ नये म्हणून नेहरूने काय केलं नेहरूने चालाकी के लढली आणि सोलापूर या ठिकाणी जाऊन एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावनला त्यांनी घोषित घोषित केलं की हे हे विमुक्त झाले म्हणून ह्या विमुक्त जाती अक्षरशः आम्हाला जे तीनशे चाळीस व सेहेचाळीस व कलमानुसार राज्य आणि अल्पसंख्यांमध्ये सुद्धा आहे की या लोकांना जे आमचं एस सी एस टी ओबीसी हे क्रायटेरिया ठरलेलं आहे त्यांच्या निकषानुसार त्यांच्या त्यांच्या निकषानुसार एस सी एस टी ओबीसी मध्ये टाकायला पाहिजे म्हणून आम्ही समजा काही ठिकाणी आता बंजारा समजा आंध्र प्रदेशमध्ये एस टी आहे कर्नाटक यसी आहे असं त्या त्या ह्याच्यामध्ये टाकायला पाहिजे होतं परंतु ते न करता आम्हाला काय घोषित केलं विमुक्त जाती म्हणून हे जे विमुक्त जाती विमुक्त जाती आपण म्हणतो अक्षरशः विमुक्त जाती नाही ते आमची फसवेगिरी आहे आणि आमचा खरा सत्यानास तिथून सुरुवात झालेला